रायल उदयपुर उदयपुर वरून आले आंदोलन सुरू आहे म्हणून काय सांगशील का वेळ आली आंदोलन करायची बिबट्या वेळेत पकडले गेले नाही मागच्या वेळेस पण पिंपरीमध्ये ते महिलेला बाजरीचे राखण करताना नेलं मजूर महिला हो मजूर महिलेवर तेव्हा पण नेलं तेव्हा वन खात्याने काही लक्ष दिलं नाही म्हणजे आपल्या स्थानिक लोकांनाच दम वगैरे देऊन त्यांना गप्प केलं त्याचा परिणाम आता होते वाघ पकडले गेले नाही ते मग जास्तीत जास्त आता म्हणजे सामान्य लोकांवर किंवा येणार जर मुलं जनावरे झाले असेल कुत्रे म्हणा मांजरे असं त्यांना पकडून नेतात व मारून टाकतात त्याच्यामुळे आता लोक म्हणजे माणूसाला न्यायला लागलेत मग अजून कित्येक जण त्याचे बळी पडतील त्याच्यासाठी त्यांना लवकरात लवकर पकडावा किंवा काहीतरी त्याच्यावरती कारवाई व्हावी वन खात्याने वन विभागाने ती कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे वन खातं तर म्हटलं सगळे बिबटे पकडून नेले होते पकडले मग माणसांना पकडतात कसे जर त्याने सगळे पकडले तर मग माणसांना पकडायला नाही पाहिजे ना मग आले कुठून परत उसामुळे येतात अहो पण पकडले सगळे म्हटल्यावर ऊस जरी असं तरी शिल्लक राहिलेच ना सगळे पकडले गेले असते तर पकडलं नसतं माणसांना म्हणजे बिबटे आहेतच एक पकडला चार पकडले म्हणजे सगळेच संपले असं नाही ना जुन्नर तालुक्यात असे बहुतेक बिबटे आहेत आता तिकडे उदापूर ते याच्या आळेफटा या परिसरात सगळीकडे बिबटे आहेतच ठेवायचे कुठे बिबटे बिबटे पकडले तर यांना असं बांधून ठेवता येत नाही त्याचं वन खात्याने काहीतरी हे करायला पाहिजे ना ठेवण्यासाठी त्यांना जागा वगैरे काहीतरी हा आता माणिक डोच यायचं तर म्हणजे पूर्ण झालेलं आहे मग त्यांनी अजून सोय करायलाच पाहिजे ना असं नाही ते माणिक डो मध्ये आता जागा दुसरी जागा बनवायची तिथं तिथे एक निवारा गृह बनवायचं असं ठरलं होत काही झालं नाही पण मग ते कधी होणार माणसं किती असे 550 मेल्यानंतर लवकर तरी त्यांनी निर्णय घ्यायलाच पाहिजे ना कुठलं तरी वाघ पकडण्यासाठी ठेवण्यासाठी म्हणा का माणसं संपल्यावरती मग वाघ हे करायचे तुमच्या भागात पण उद्या आमच्या इकडे पण आहेत रोज भेटतात कुणाला ना कुणाला आता नवरात्र चालू आहे लोक कीर्तनाला जातात नवरात्र समजा देवीच्या आरतीला जातात दर्शनाला जातात त्यांना पण त्रास आहेच आहे ना रात्रीचं फिरू नका असं वन खात म्हणते वन खात फिरू नका असं थोडी आता हे कार्यक्रम झाले कुणी ना कुणी येतच जरी कीर्तनाला नाही गेलं तरी महाराज लोकांना येणचे जे असतील मंडळाचे सदस्य अध्यक्ष त्यांना तर जाणच आहे रात्रीचं पण असं थोडी राहते शेतकऱ्यांना काम असतं रात्री कीर्तनामध्ये बिबट्यावर हा कीर्तन ऐकायला आला असेल काय आता कीर्तन तर ठीक आहे ऐकायला आला असेल पण आता या ज्यांच्याकडे ताबे सत्ता आहे त्यांच्या डोक्यात प्रकाश कधी पडणार आता मागच्या वेळेस इथेच एक घटना झाली होती तर त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी काही आश्वासनं दिली होती पण त्यांची कारणच येत आम्ही वरती रिपोर्टिंग करतो वरती मागणी करतो पिंजऱ्याची त्याच्यानंतर शूटची ऑर्डर काढतो टेंट देतो बॅटरी देतो किंवा तुम्हाला प्रोटेक्शन देतो पण पुढं काही कार्यवाहीच होत नाही त्यांच्याकडून वन विभागाकडून काही कार्यवाहीच होत नाही टेंट देऊन काही बिबट्याची समस्या हटणार आहे का काय केलं पाहिजे नसबंदी करा असं खासदार कोल्हे म्हणतात नसबंदी जरी केली तरी पण तो प्रश्न निदान पुढची उत्पत्ती होतोपर्यंत तो माणसांना भेडसावणारच आहे ना ते काय नसबंदी केली म्हणजे बिबटे हल्ला करायचा थांबणार आहे का तो पर्याय नाहीये आज शरददादांनी जे आंदोलन चालू केलंय तर बिबट्याचं जुन्नर तालुक्यामधून उच्चाटन करून टाकणे हाच एक पर्याय राहिलेला आहे नाहीतर दर आठवड्याला दर चार दिवसाला कोणता ना कोणता असा एक माणसाचा बळी जाणार आणि शेवटी माणसांनी राहायचं की बिबट्याने राहायचं इथं हे शासनाने आता ठरवायचं आणि काय आहे ती कठोर पावलं किंवा आम्हाला एक व्यवस्थित असा जनतेला आउटपुट द्या तुम्ही की नक्की करायचं काय माणसाने जगायचं काय शेवटी ज्याच्या घरातला माणूस जातो त्या माणसाची त्या कुटुंबावर काय वेळ असते आज जी महिला ठार झाली ती माझी चुलती आता त्यांच्या घरामध्ये काम करायला कोण नाही दोन मुलं आहेत त्यांना त्यांची सासूबाई आहे ती म्हातारी तिलाही काम करता येत नाही त्यांच्या भाकर तुकड्याचा प्रश्न उभा राहिलेला आहे आणि अशी परिस्थिती असेल तर शासन भाकरी घालायला येणार आहे का लोकांना शेवटी तुम्ही काहीतरी त्या प्रश्नावर गांभीर्याने वन विभागाने काहीतरी विचार करावा आणि या बिबट्याचं उच्चाटन करावं त्यांची अधिकारी म्हणतात आमच्या हातात नाही वरिष्ठ पातळी निर्णय झाला पाहिजे मुळात इथून ते रिपोर्टिंग करत असतील आम्हाला त्याच्याबद्दल काही हे नाही म्हणायचं पण समजा ही जर ह्या गोष्टीसाठी जर आंदोलनच करायला लागत असतील तर ह्या सगळ्या गोष्टींच्या आंदोलनाला सगळ्या ग्रामस्थांनी सगळ्या किंवा सगळ्या जुन्नरच्या जनतेनी या सगळ्या आंदोलनाला साथ दिली पाहिजे किंवा बाबा
आज समजा दुसऱ्याच्या घरामध्ये ही घटना झाली, उद्या आपल्याही घरावर येऊ शकते ही भावना प्रत्येकाने मनात ठेवून प्रत्येकाने त्या ठिकाणी आंदोलनात सहभागी व्हा, ज्याला जसा सपोर्ट करता येईल किंवा तुम्ही त्याला बरेच पर्याय आहेत, तुम्ही कार्यालय घ्या किंवा तुम्ही वरिष्ठ वन विभागाचे जे काही ऑफिसेस आहेत त्यांना ईमेल करा, त्यांना पत्र पाठवा, प्रत्येक टेबला काय ना काय तुम्ही काम द्या, म्हणजे ते कामातून त्यांना निदान नागरिकांची तळमळ कळेल की त्याच्यात आंदोलन हाती घेतलं, व्यापक आंदोलन. इलेक्शन विधानसभेचं सोनवणे स्वतः इच्छुक आहेत भरणार, आता काही विरोधक म्हणते स्टंट चालू आहे वगैरे, कसं पाहताय? आता शेवटी कोणी काय विचार आणि काय विचार करायचा तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शेवटी आता स्टंटचा भाग आला तर हे काय आता काय स्टंट साठीच होत आहे, अशातला काही भाग नाही असं काही कुणी काय हे समजू नये. शेवटी त्यांना ते पण माणूस आहेत, शेवटी एक महिला गेली त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेलेच आहेत तिथं, आता दुपारी मी होतो तिथं स्वतः, त्यांनाही वाईट वाटलेलेच आहे ना का, असं काय नाही का भाऊ सगळ्या गोष्टी स्टंट साठीच करायच्या किंवा राजकारणासाठी करायच्या असं काय नाही, त्याच्यामुळे त्यांनाही काहीतरी माणूस म्हणून काहीतरी वाटतंय ना. आज समजा त्यांचं घर दादांचं घर किती लांब आहे इथून, काही 3-4-5 किलोमीटर होय, शेवटी एक माणसाचे संपर्क असतो किंवा त्यांनाही त्या गोष्टी वाईट वाटलेल्याच आहेत ना, आता शेवटी कोणी कसं घ्यायचं आहे ज्याच्या त्याच्या मनावरती. मग सोनवणींनी आळेपाटाला उपोषण केलं होतं, उपोषण सोडवलं पण त्यांच्या काही मागण्या काही मान्य झाल्या नाही, आता आंदोलनाला बसतील, आता पण काहीतरी तोडगा काढतील, मागण्या पूर्ण होतील का नाही देवाला माहिती नाही. आता असं काय आलंय, आता एकटा माणूस लढून काही फायदा नाही, याच्यामध्ये मी मागाशी सांगितलं की याच्यात मध्ये सगळ्यांनी लढलं पाहिजे तरच याचा काहीतरी निकाल लागेल, नाही तर उद्या तुमच्या घरात सुद्धा ही घटना होऊ नये, यासाठी सगळ्यांनी एकत्र या बाबांनो आणि काहीतरी या गोष्टीचं काहीतरी विषय संपून टाका, विषय संपुष्टात आणा असं मी सगळ्यांना संपुष्टात. शेवटी वन विभागाच्या माग समजा तुम्ही काहीतरी एक असा भुंगा सोडा का, त्यांनी या बिबट्याचं उच्चाटन केलं पाहिजे, तुम्ही त्यांच्या माग लागा, काय करा तुमच्या ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्यापर्यंत प्रयत्न करा, जिथे भेटतील तिथे घेरावाला काय करायचंय ते करा, कायदा हातामध्ये घ्या किंवा कायद्याचं एक चौकट न ओलांडता तुम्ही त्यांच्याकडून आपल्याला काय करून घेता येईल किंवा यावरती काय ठोस निर्णय होईल शासनामार्फत, तर याच्यावरती सगळ्यांनी थोडस. जुन्नरचे शेतकरी लोक संयमी आहेत, घाबरतात कायद्याला, म्हणून हे लोकांचं फावतंय वरखात्याचं वरिष्ठांचं. आता काय शेवटी आता त्यांना असं वाटतंय की आम्हाला काम करायचंय, आमच्यावरती कुणी हल्ला करू नये, किंवा शेवटी आता शेतकरी किंवा ज्याच्या घरात घटना झाली किंवा आजूबाजूचे जे ग्रामस्थ आहेत ते काही मुद्दाम तर काही करत नाही ना, ते तर कोणाचे दुश्मन नाहीत, मग तुम्हाला काय तुमचं नामचं काही वाद आहे काही हे करायला? शेवटी काहीतरी एक वाईट घटना घडली, माणसाला वाईट वाटतं, त्यातून थोडासा जनतेचा उद्रेक होतो, ठीक आहे साहजिक उद्रेक होतो, पण त्याचा काय अर्थ असा घेऊ नये की बाबा तुम्हाला दमदाटी करायची किंवा तुमच्यावर सूड उगवायचं आहे असं, तर त्यांनी अजिबात काही गैरसमज करून घेऊ नये. आमदारांकडून खासदारांकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? काय नाही, त्यांनी जुन्नर तालुका बिबट मुक्त करावा, त्यांनी काय आहे ती कोणती काय सिस्टीम लावायची, आता शेवटी समजा कोणत्या विभागामध्ये किंवा कोणत्या तालुक्यामध्ये जर तिथं जर समजा वन विभागांच्या अधिकाऱ्यांना तिथं बाकीचे काही एवढी कामं नसतील, त्यांनी ती सिस्टीम इथं लावा, ती सिस्टीम इथं लावून तुम्ही बिबटे पकडून दुसऱ्या जंगलामध्ये कसे सोडता येतील किंवा जिथं मानव वस्ती नाही त्यांची तिथं कशी सोय करता येईल, याच्याकडे सगळे शासनाने मुक्त जुन्नर करा. आणि सगळ्यात महत्वाचं शेतकरी वर्ग आहे, रात्रीची 3-phase लाईट असती, त्याला पाणी भरणं किंवा या बाकीच्या कामांसाठी शेतामध्ये जायला लागतं, किंवा शासनाने असं सांगू नये की तुम्ही रात्री जाऊ नका शेतामध्ये किंवा असं करू नका, तुम्ही शेवटी 3-phase लाईट द्या शेतकऱ्यांना, काय जे काही त्याच्यापासून काहीतरी सुटका भेटेल बिबट्यापासून त्याचा आमना सामना होणार नाही, अशा गोष्टींची उपाययोजना करा शेतकऱ्यांसाठी.